नमस्कार मित्रांनो, वेलकम टू वाय जे अकॅडमी विच इज द पार्ट ऑफ अन अकॅडमी। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण गणित सोप्यातल्या सोप्या पद्धतीने आणि ट्रिकनुसार काही सेकंदात कशा पद्धतीने काढायचे ते पाहणार आहोत। तर यामधला पहिला प्रश्न पहा काय दिलेला आहे। प्रश्न पाहू शकता स्क्रीनवर तुम्ही। एका काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजू अनुक्रमे 4 सेंटीमीटर व 3 सेंटीमीटर आहेत, तर कर्णाची लांबी किती? याची तुम्हाला मी एक ट्रिक सांगतोय। बघा, इथं काय सांगितलं, काटकोन त्रिकोण, बरोबर आहे। हे बघा, या पद्धतीचं काटकोन त्रिकोण असतं आपलं। हे काटकोन त्रिकोण आहे आपला, बरोबर। आणि इथं जो काही कोन असतो तो 90 अंशाचा कोन असतो, याला म्हणतात काटकोन, ठीक आहे। मग या काटकोनाला किती बाजू आहेत? 1, 2 आणि 3। आता ही जी काही बाजू आहे मित्रांनो, तर या बाजूला म्हणतात कर्ण। या बाजूला काय म्हणतात? कर्ण। मग प्रश्न काय सांगतो, एका काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजू अनुक्रमे 4 सेंटीमीटर व 3 सेंटीमीटर आहे। समजा ही बाजू धरली मी 3 सेंटीमीटर आणि ही बाजू धरली मी 4 सेंटीमीटर, तर आपल्याला हा कर्ण विचारलाय। तर याचा एक त्रिकूट तयार केलाय मित्रांनो आपण। काय त्रिकूट आहे? 3 आस 4 आस 5। हे त्रिकूट कुठं काम पडतं? 3 बाजूसाठी। पहिली बाजू आहे 4, दुसरी बाजू आहे 3, तर तिसरी बाजू काय, ठीक आहे। आपण या त्रिकुटापैकी 3 घेतलं म्हणजे 3 कटलं, त्रिकुटापैकी 4 घेतलं 4 कटलं, तर तिसरी बाजू राहिली आहे म्हणजे तिसरी बाजू 5। तर कर्ण किती सेंटीमीटर आला? 5 सेंटीमीटर आला। या पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढावं लागतं। प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, 240 ला 2 आस 3 या गुणोत्तरात विभागा, म्हणजे 2 आणि 3 यांच्या किमती काढायच्या आहेत। सर्वात प्रथम आपण 2 ची किंमत काढूया। आपल्याला 2 ची किंमत काढायची आहे म्हणून मी इथं 2 लिहितो आहे सर्वात प्रथम, ठीक आहे। अगोदर 2 ची किंमत काढायची आहे म्हणून 2 लिहिलं, आणि छेदामध्ये 2 आणि 3 या दोघांची बेरीज करा। 2 आणि 3 या दोन्ही गुणोत्तराची बेरीज किती आली? 5। हे 5 लिहिलं आणि एकूण संख्या काय दिली होती आपल्याला? 240। म्हणून याला 240 गुणून टाका, 240 गुणायचं आहे। मग बघा काय करायचं, या 5 240 भागा। 5 एक 5 5 चौक 20, 24 मधून जर 20 गेले तर 4 उरतात, उरलेले 4 या शून्याच्या अगोदर लिहा, संख्या झाली 40। या 5 या 40 भागा, 5 8 40, बरोबर। आता काय राहिलं? 2 गुणाकारामध्ये 48, दोघांचा गुणाकार करून घ्या। 2 जर 8 गुणलं, 2 8 16, 16 6 हातचा आला 1, 4 डोक्यावर लिहा। परत या 2 4 गुणा, 2 चौक 8 आणि हातचा 1 9, म्हणजे उत्तर किती आलं? 96। म्हणजे 2 अंक किती आलाय? 96, म्हणजे 2 बरोबर आहे 96। आता आपल्याला 3 गुणोत्तर काढायचं आहे म्हणून मी इथे 3 लिहितो आहे, आणि छेदामध्ये 2 आणि 3 या दोघांची बेरीज किती आली होती? 5 लिहिलं आणि गुणाकारामध्ये एकूण संख्या किती आहे? 240, म्हणून 240 लिहून टाकलं, ठीक आहे, लिहून टाकलं। आता काय करायचं बघा, या 5 240 भागायचं आहे। या 5 बघा, 240 भागलं होतं तर डायरेक्ट उत्तर 48 आलं होतं। इथं पण 240 आहे, तिथं पण 240 आहे, इथं पण 5 आहे, तिथं पण 5 आहे। मग 5 एक 5 आणि 5 जर 240 भागलं तर फायनल आन्सर 48 आलं होतं। डायरेक्ट 48 लिहितो मी आता। आता 3 गुणाकारामध्ये 48 आहे, दोघांचा गुणाकार करा। बघा गुणाकार काय येतोय, 3 ने 8 जर गुणलं तर 3 8 24, 24 6 4, हातचे आले 2, 4 डोक्यावर। परत 3 ने 4 गुणा, 3 चौक 12 आणि हातचे 2 14, म्हणजे 144। मग 3 जर गुणोत्तर विचारलं, 3 संख्या जर विचारली तर 144 लिहा, आणि 2 भाग जर विचारला तर 96 लिहा। अशा पद्धतीने आपल्याला या सर्व संख्यांचे जे काही गणित असतात ते ट्रिकनुसार सोडवता येतात। 4 भावंडांच्या वयांची सरासरी 10 वर्ष असून त्यापैकी 3 भावांचे वय 6 वर्ष 8 वर्ष आणि 12 वर्ष असल्यास चौथ्या भावाचे वय काढा। अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला इथे विचारला गेलेला आहे। मग करायचं काय आहे, 4 भावंडांच्या वयांची सरासरी 10 वर्ष आहे, बरोबर आहे। भावंड किती आहेत? 4, त्यांच्या वयांची सरासरी किती आहे? 10, म्हणून 4 ला 10 गुणून टाका, बरोबर 40 वर्ष चौघांच्या वयांची बेरीज। 40 वर्ष काय आली होती? चौघांच्या वयांची बेरीज झाली होती, ठीक आहे। चौघांच्या वयांची काय आहे? बेरीज। 4 भावांच्या वयांची बेरीज 40 वर्ष आहे। आता आपल्याला सांगितलं काय की 3 भावांचं वय 6 वर्ष 8 वर्ष आणि 12 वर्ष आहे। पहिल्या भावाचं वय काय आहे? 6 वर्ष, दुसऱ्या भावाचं 8 वर्ष आणि तिसऱ्या भावाचं 12 वर्ष। तर मित्रांनो लक्षात घ्या, 4 भावंडांची बेरीज होती 40 वर्ष, तर तिघांच्या वयांची बेरीज जर आपण चौघांच्या वयातून काढून टाकली तर आपल्याला चौथ्या भावाचं वय काय आहे ते मिळून जाईल। मग काय करायचं, यांची बेरीज करा।
12 आणि 8 20 आणि 7 6 26 बरोबर आहे. याच्यामध्ये किती भाऊ आहेत? 3 भाऊ. किती भाऊ आहे यामध्ये? 3 भाऊ. आणि इथे किती भाऊ आहेत? इथे 4 भाऊ आहेत. बघा 4 भावंड म्हणजे 4 भाऊ. मग 4 भावाची बेरीज आहे 40 वर्ष, 3 भावाची बेरीज आहे 26 वर्ष. मग 40 मधून जर आपण 26 काढून टाकले तर बघा आपल्याला चौथ्या भावाचं वय मिळतं. शून्यामधून 6 नाही जात, 4 मधला उसना घ्या. संख्या झाली होती 10, 10 मधून जर 6 गेले उरले 4, आता 4 च्या जागेवर राहिले 3, 3 मधून जर 2 गेला उरला 1, म्हणजे 14 वर्ष. किती? 14 वर्ष चौथ्या भावाचं वय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न दिलेला आहे, बघा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो आहे. 10 सेंटीमीटर भुजा असलेल्या समभुज चौकोनाची परिमिती किती? हा प्रश्न दिलेला आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, समभुज चौकोन या पद्धतीचा काढून घेऊया आपण. समभुज चौकोन, समभुज चौकोनाच्या चारही बाजू समान मापाच्या असतात. जेवढी ही बाजू आहे तेवढी ही बाजू, जेवढी ही दुसरी बाजू असेल तेवढी समोरची बाजू, ठीक आहे. मग सांगितलं काय की समभुज चौकोनाची बाजू 10 सेंटीमीटर आहे, तर ही बाजू 10 सेंटीमीटर आहे, तर वरची किती असेल? 10 सेंटीमीटर असणार आहे. किती? 10 सेंटीमीटर असणार आहे. आणि या चारही बाजू कशा असतात? सारख्या असतात. मग ही बाजू देखील 10 सेंटीमीटर आणि ही बाजू देखील 10 सेंटीमीटर असणार आहे. म्हणजे प्रत्येक बाजू ही सारख्या मापाची असते, बरोबर आहे. मग आता समभुज चौकोनाची परिमिती काढणं म्हणजे काय करणं? चारही बाजूची बेरीज करणं म्हणजे परिमिती काढणं. पहिली बाजू 10, दुसरी बाजू 10, तिसरी बाजू 10, चौथी बाजू 10, म्हणजे दाईन चौकट 40, 40 सेंटीमीटर. किती? 40 सेंटीमीटर आपली इथे काय आलेली आहे? परिमिती. 40 सेंटीमीटर आपली काय आलेली आहे? परिमिती. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी वर पाहू शकता तुम्ही, ऑप्शन क्रमांक बी 40 सेंटीमीटर या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, या पद्धतीचे नवीन नवीन गणिताचे ट्रिकचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्याला क्लिक करून शेजारी असलेलं घंटीचं बटन प्रेस करून घ्या, कारण नेहमीच तुम्हाला या पद्धतीचे व्हिडिओ मिळत जातील. त्यानंतरचा प्रश्न पहा काय दिलेला आहे. दीपक रावांनी दलालामार्फत एक बैलजोडी विकली, बैलजोडीची किंमत 80,000 रुपये ठरली, त्यांना 5% दलाली द्यावी लागली, तर बैलजोडी विकून दीपक रावांना किती रुपये मिळाले? असा प्रश्न आहे. मग हा प्रश्न सोडवायचा कसा पहा. बघा, बैलजोडीची किंमत किती आहे? 80,000 रुपये. बघा, बैलजोडीची किंमत किती आहे? 80,000 रुपये ठरली होती, बरोबर आहे. पण या 80,000 काय करावं लागलं? तो जो काही दलाल आहे त्याला 5% दलाली द्यावी लागली. बैलजोडीसाठी आपल्याला 80,000 रुपये मिळतात, पण या 80,000 5% त्या दलालाला कमिशन द्यावं लागतं. मग 80,000 5% काढून घेऊ. 80 गुणाकारामध्ये 5 लिहून जर छेदामध्ये आपण 100% लिहिलं तर ते 5% होतात. मग 100 दोन्ही शून्य कट करा आणि 80,000 दोन्ही शून्य कट करा, बरोबर आहे. आता बघा काय उरलेलं आहे. या 5 जर या 2 शून्याला गुणलं तर उत्तर येतं आपलं 2 0. आता या 5 जर या 8 गुणलं तर 5 8 40 होईल. किती? 40. म्हणजे 4,000 रुपये दलाली लागली. 4,000 रुपये काय लागलेले आहे? दलाली, बरोबर आहे. आता 80,000 रुपये किंमत मिळत होती, 80,000 रुपये किंमत मिळत होती, पण या 80,000 5% दलाली म्हणजेच 4,000 रुपये दलाली त्या दलालाला द्यावं लागली. म्हणजे 80,000 4,000 रुपये आपल्याला कमी मिळणार, बरोबर आहे. मग 80 4,000 रुपये तुम्ही कमी करू शकता, बरोबर. किती रुपये मिळतील मग? 80,000. बघा, तोंडीच हिशोब आहे. 80,000 जर 4,000 गेले तर 76,000 होतील, बरोबर आहे. किंवा तुम्ही अशी वजाबाकी केली तरी काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. वजाबाकी केली तरी काही प्रॉब्लेम नाही. किती उरतील? 76,000 रुपये. 76,000 रुपये मिळतील असं या प्रश्नाचं उत्तर आहे. 76,000 रुपये मिळतील म्हणजे ऑप्शन क्रमांक, ऑप्शन नाही याच्यामध्ये, ठीक आहे. 76,000 रुपये मिळतील हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण खूप कमी गणितं घेतलेले आहेत आणि व्हिडिओ पण छोटा होता. बट मित्रांनो, मी तुम्हाला फ्रीमध्ये दररोज 5 ते 7 तास 5 ते 7 तास लाईव्ह शिकवत असतो. 5 ते 7 तास काय शिकवतो? लाईव्ह. त्याच्यामध्ये कोणकोणते विषय? गणित, बुद्धिमत्ता. लाईव्ह शिकवतो, 2-2 घंटे गणित बुद्धिमत्ता शिकवतो. मराठी व्याकरण न चुकता रोज शिकवतो, गणित रोज शिकवतो, इंग्रजी व्याकरण रोज शिकवतो. संपूर्ण ट्रिकनुसार तुम्हाला 1 रुपया देण्याची गरज नाही. करायचं काय आहे? तुम्हाला फक्त तुमच्या मोबाईलमध्ये जो काही प्ले स्टोअर नावाचा ॲप आहे, प्ले स्टोअर, जिथून आपण वेगवेगळे ॲप्लिकेशन डाउनलोड करतो, तर ते ॲप ओपन करायचं आणि त्या ॲपमध्ये सर्च करायचं अन अकॅडमी. काय सर्च करायचं आहे? अन अकॅडमी, अन अकॅडमी लर्निंग ॲप.
अन अकॅडमी लर्निंग ॲप सर्च करायचं आहे आणि अन अकॅडमी लर्निंग ॲप टाकून ती ॲप इन्स्टॉल करून घ्या. आणि ती ॲप इन्स्टॉल झाल्याच्या नंतर माझे लेक्चर पाहण्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे, तिथे सर्च करा कॅपिटलमध्ये वाय, फक्त कॅपिटलमध्ये वाय, यू व्ही ए आर ए जे, युवराज युवराज. आणि त्यानंतर जाधवचा फक्त जे कॅपिटल, जे ए डी एच ए ओ, ही माझी प्रोफाईल मित्रांनो तिथे सर्च करायची आहे. पण तुम्ही जर माझी स्पेलिंग व्यवस्थित नाही टाकली तर तुम्हाला माझी प्रोफाईल सापडणार नाही. कॅपिटलमध्ये वाय, स्पेलिंग टू स्पेलिंग व्यवस्थित टाका आणि माझी प्रोफाईल या पद्धतीचा हात बांधून असेल तर माझ्या प्रोफाईलला फॉलो करून घ्या, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही अभ्यास करू शकाल.